5 वर्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. युवा नेते उत्तम पाटील हनबरवाडी येथे महिलांच्यासाठी हळदी कुंकू व विविध कार्यक्रम. गेल्या 5 वर्षात निपाणी मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे काम आपण प्रामाणिकपणे केले आहे. हनबरवाडी दत्तवाडी कुगनोळी गावच्या विकासासाठी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण सदैव तयार आहोत. हनबरवाडी दत्तवाडी येथील शेतकऱ्यांच्या उतार्यावर अनावश्यक कर्जाचा बोजा चढवण्यात आला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी आपण कार्य करणार असल्याचे मनोगत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. हनबरवाडी तालुका निपाणी येथे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात ते बोलत होते. सांस्कृतिक असतील, मुलांसाठी खेळाचे असतील, कोण मेट्रीच्या भरतीसाठी असेल, बाकीच्या शैक्षणिक अडचणी असतील, अशा अडचणी आपण या युवा शक्तीच्या माध्यमातून तेवढ्यासाठीच हा युवा शक्ती उघडण्याचं मी सगळ्या निपाणी परिसरामध्ये याचा मागचा हेतू एवढाच आहे. फक्त राजकारण अनेक जण येतात, अनेक जण आपली 5 वर्षांमध्ये येऊन आपली त्या ठिकाणी राजकारणासाठी उपयोग घेऊन पुढील 5 वर्ष ते गायब असतात. परंतु असं न होता सातत्यानं आपली नाळ प्रत्येक माणसाबरोबर जोडण्याचा हेतू हा आमचा आहे आणि आपल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकातल्या सगळ्यांना घेऊन कुठलेही समाज त्यापासून वंचित न राहता सगळ्यांना प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या यापुढील आर्यन उद्योग समूहाच्या माध्यमातून असणार आहे. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी होते. गजानन खोत यांनी स्वागत तर विठ्ठल मुरारी कोळेकर यांनी प्रास्ताविकात युवा नेते उत्तम पाटील यांनी कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना सर्वसामान्य जनतेची केलेली कामे कौतुकास्पद आहेत. येणाऱ्या काळातील निवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील यांना सर्वांनी पाठिंबा देऊन निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले, हनबरवाडी दत्तवाडी येथे दबावाला बळी न पडता काम करणारे कार्यकर्ते आहेत. कोगनोळी गावात सध्या थोडाफार दबाव आहे. येणाऱ्या काळात मी व उत्तम पाटील हा दबाव मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. महिला वर्गाने येणाऱ्या काळात सत्ता पालट करून युवा नेते उत्तम पाटील यांना आपला बंधू समजून मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हनबरवाडीचे लोक माझ्या माहितीप्रमाणे दबाव घेत नाही, पण तो पण दबाव काही दिवसातच आतापर्यंत मी पोलीस स्टेशन तो सगळं मोडून काढलेलो. या पुढच्या काळात आणखीन काय दबाव असेल तर तो पण मी आणि आतापर्यंत मी एकटा होतो. आता माझा साथी भाऊ उमे हे उत्तम पाटील आहे, त्यामुळं तो पण दबाव दूर आम्ही निश्चितपणे करू. एक भाग आहे म्हणजे आमच्या माता भगिनींना सांगायची काही गरज नाही, तुम्ही दररोज भाकरी तापतात, भाकरी तापल्यानंतर ती फिरवावी लागते, फिरवलीनंतर ती करपती. आता भाकरी करपलेली आहे, फिरवायची वेळ आलेली आहे, ते भाकरी फिरवण्याचं काम करत आहे. या हळदी कुंका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक आश्वासन तुम्हाला देतो की उत्तम पाटलाने जी काही आश्वासनं उत्तम युवा मंचमार्फत दिलेत ती सर्व आश्वासनं ती पूर्ण करतील. याला 100% जबाबदार मी आहे. स्त्रियांचे प्रश्न पण सोडवतील, आरोग्याचे प्रश्न पण सोडवतील, पण तुमचं कर्तव्य आहे की येत्या निवडणुकीत त्यांना फार मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे आणि निवडून द्याल. नुसतं भावी आमदार म्हणत बसू नका. भावी आमदार होण्यासाठी लागणारं सगळं कार्य जे आहे. यावेळी निपाणीच्या माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, धनश्री पाटील, मराठा मंडळचे उपाध्यक्ष उमेश पाटील, प्रवीण पाटील, भीमराव खोत, ग्रामपंचायत सदस्या महादेवी पोवाडे, मनीषा परीट, शोभा मानगावे, रुपाली कोळीकर, दीपाली कदम, सुमन खोत, गीता यादव, कीर्ती पाटील, अभिजित गायकवाड, दीपक कदम, श्रीपती गोरडे, अमृत चव्हाण, कृष्णनाथ भोजे, आप्पाचीवाडी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण आबने, एजे माने यांच्यासह युवा नेते उत्तम पाटील, युवा शक्तीचे पदाधिकारी, विविध सेवा संघाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.